ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपलं इयत्ता 8वीच्या वर्गात स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय विज्ञान पाठ आरोग्य व रोग. आरोग्य हीच खरी संपत्ती असं आपण नेहमी म्हणतो, कारण आरोग्य चांगलं असेल तर आपण दैनंदिन कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकतो, आणि जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर मग मात्र आपल्याला दैनंदिन कामे करण्यात अडथळे निर्माण होतात. आपलं आरोग्य चांगलं ठेवणं हे आपल्या हातात असतं, आपल्या शरीराची काळजी घेणं हे आपल्या हातात असतं. आपण योग्य आहार, संतुलित आहार आणि योग्य प्रकारे व्यायाम केला तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. बघा, आपण कधीतरी शाळेतून आजारपणामुळे कधीतरी शाळेतून सुट्टी घेतली असते, कारण आजारी पडणं म्हणजे काय तर ताप येणं, खोकला येणं, सर्दी होणे, उलट्या होणं, मळमळणं, डोकं दुखणं यासारख्या गोष्टी होत असतात, आणि त्यामुळे आपल्याला झोपून राहावं असं वाटतं, म्हणजेच आपल्याला थकवा येतो आणि त्यामुळे आपण शाळेतून सुट्टी घेतो किंवा कामावरनं सुट्टी घेतो. आता बघा, काही वेळा आपण आजारी पडल्यानंतर सहजपणे बरे होतो, 2-3 दिवस आराम केला की सहजपणे बरे होतो, कारण आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकार शक्ती असते ती रोगप्रतिकार शक्ती ह्या रोगांना बरी करते. आणि काही वेळा मात्र आपल्याला जर का आजार तीव्र स्वरूपाचे असतील तर मग मात्र आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार करून घेणं गरजेचं असतं, आणि योग्य तो उपचार झाल्यानंतर आपल्याला बरे वाटायला लागतं. आरोग्य, रोगाचा नुसता अभाव असणे म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकरित्या आपण पूर्णतः सुदृढ असणे याला आरोग्य असे म्हणतात. आता रोगाचे काही प्रकार आपण या ठिकाणी बघूया. रोग म्हणजे शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा निर्माण होण्याची स्थिती म्हणजे रोग होय. आता बघा, शरीर क्रियात्मक म्हणजे काय? शरीर क्रियात्मक म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये, रक्ताभिसरण संस्थेमध्ये किंवा किडनीसारख्या अवयवांमध्ये जैविक, त्यांच्या कार्यामध्ये जैविक अडथळा निर्माण होणे किंवा आपल्या शरीर अंतर्गत इंद्रियांमध्ये त्यांच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण होणे, जैविक अडथळे निर्माण होणे याला शरीर क्रियात्मक अडथळे असं म्हणतात. तर मानसशास्त्रीय काय असतं? तर मेंदूच्या भागामध्ये त्याच्या कार्यामध्ये जैविक अडथळा निर्माण होणे याला मानसशास्त्रीय अडथळे म्हणतात, आणि याच्यामुळे माणसाचा मनाचा समतोल ढासळतो. आता बघा, आपण रोगांचे काही प्रकार बघूया या ठिकाणी. सर्दी, खोकला, दमा, हृदयविकार, मधुमेह, डाऊन संलक्षण आणि डेंग्यू ह्या सारखे जे काही रोग असतात हे होण्याची कारणं व त्यांची लक्षणंसुद्धा वेगवेगळी असतात, आणि त्यानुसार आपण त्यांचं काय करू शकतो, वर्गीकरण करू शकतो. आता बघा, शेजारच्या तक्त्यामध्ये बघा रोगांचे प्रकार कालावधीनुसार, हे आता वर्गीकरण करतो आपण, रोगांचे प्रकार कालावधीनुसार, दीर्घकालीन रोग व तीव्र रोग, कारणांनुसार अनुवंशिक रोग ज्याच्यात उदाहरणार्थ डाऊन संलक्षण, उपार्जित रोग, याच्यामध्ये दोन भाग येतात पुन्हा, संसर्गजन्य रोग उदाहरणार्थ सर्दी, फ्लू, डेंग्यू यासारखे, आणि असंसर्गजन्य रोगामध्ये उदाहरणार्थ मधुमेह व हृदयविकार. आता बघा, काही रोगांचे प्रसार कोणकोणत्या माध्यमाद्वारे होतो हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता पहिले आपण बघूया कावीळ. कावीळ हा जो आहे आपल्याला दूषित पाणी, दूषित अन्न व दूषित रक्त दिल्या गेल्यामुळे होतो. याच्यात डोळे पिवळे होतात, लघवी पिवळी होते आणि तीव्र स्वरूपाचा ताप येतो, मळमळते, भूक मंदावते यासारख्या गोष्टी होत असतात. मलेरिया, मलेरिया जो आहे हा डास चावल्यामुळे होतो. तसाच खरूज, खरूज जो आहे हा संपर्कजन्य आजार आहे. खरजेचा किड्याच्या संपर्कात आलो तर आपल्याला खरूज हा आजार होतो. क्षय, क्षयरोग्याच्या थुंकीतून, शिंकण्यातून म्हणजे हवेमार्फत, तसंच त्याच्या वस्तू वापरल्यामुळे क्षयरोग होऊ शकतो. डेंग्यू, डेंग्यू हा सुद्धा इडीस इजिप्ती नावाच्या डास चावल्यामुळे आपल्याला होत असतो. अतिसार, अतिसार हा दूषित पाणी आणि दूषित अन्नामुळे होतो, त्याच्यामुळे आपल्याला डिसेंट्रीसारखा आजार होतो. नायटा,
नायटा हा जो आहे हा सुद्धा संपर्कजन्य आहे. कवकाचा त्वचेशी संपर्क आला की आपल्याला नायटा हा होत असतो. स्वाईन फ्लू जो आहे, स्वाईन फ्लू हा हवेमार्फत पसरतो आणि डुकरांच्या संपर्कात राहिल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता असते. आता बघा, रोगजंतू म्हणजे काय? रोगजंतू म्हणजे ज्या सूक्ष्मजीवांमुळे रोग होतात अशा जंतूंना रोगजंतू असे म्हणतात, किंवा रोगकारक सूक्ष्मजीवांना रोगजंतू असे म्हणतात. संसर्गजन्य रोग म्हणजे काय? तर संसर्गजन्य रोग म्हणजे एकापासून दुसऱ्याला होतात ह्या रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण एक क्षयरोगाचं उदाहरण पाहूया. क्षयरोगी थुंकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर त्याचे शेजारच्या आकृतीत पहा, त्याचे लहान द्रवबिंदूंचे द्रवबिंदू केंद्रकात बाष्पीभवन होते आणि त्यानंतर हे बाष्पीभवन झाल्यानंतर हे रोगजंतू ह्या हवेमध्ये काही मिनिटापासून ते काही तासांपर्यंत राहतात व मोठे द्रवबिंदू जे असतात हे द्रवबिंदू काही सेकंदांनंतर जमिनीवर स्थिर होतात. तर अशा प्रकारे हे संसर्गजन्य रोग जे असतात हे अशा प्रकारे पसरत असतात. आता संसर्गजन्य रोग पसरण्याची कारणं काय आहेत? तर दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न आणि कारक जे असतात म्हणजेच कीटक प्राणी यांच्यामार्फत हे रोग पसरतात. आता बघा, कांजिण्या हा जो रोग आहे हा मुख्यत्वे लहान मुलांचा आजार आहे. याच्यात अंगावर एक दोन दिवसात ताप येतो, अंगावर लाल पुरळ उठते, त्यानंतर ही पुरळ लाल होते, लाल झाल्यानंतर त्याच्यात पाणी भरतं, पाणी भरल्यानंतर एक दोन दिवसानंतर त्याच्यात पू येतो आणि पू झाल्यानंतर त्याची खपली येते, काळपट रंगाची खपली तयार होते. तर हा जो आहे हा 4 ते 5 ते 6 दिवसाचा कालावधी असतो. ह्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या आजार हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे याच्यावर मुख्यत्वे तापावर याच्यावर उपचार केला जातो. ह्या रोगाचे विषाणू काही व्यक्तींमध्ये सुप्त अवस्थेत राहतात आणि मग ती मोठे झाल्यानंतर म्हणजेच प्रौढ झाल्यानंतर त्यांना नागिन ह्या रोगाच्या रूपात ते प्रकट होतं. म्हणजे अशा प्रकारे हा कांजिण्या हा रोग असतो. पल्स पोलिओ मोहीम अभियान हे आपल्या भारतामध्ये 1995 पासून राबवण्यात येतं. विविध रोगांसाठी जगामध्ये विविध प्रकारचे अभियान राबवले जातात. त्याचप्रकारे आपल्या भारत देशामध्ये पोलिओचं अभियान राबवलं गेलं. पोलिओ हा झाला की त्या व्यक्तीला अपंगत्व येतं आणि हे अपंगत्व कायमस्वरूपी असतं. म्हणून पोलिओ होऊ नये याच्यासाठी ही पल्स पोलिओ मोहीम राबवली गेली. 1995 पासून दर वर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात 5 वर्षाच्या आतील बालकांना तोंडावाटे 2 थेंब दिले जातात. या बालकांनी याआधी पोलिओची लस घेतली असेल तरीसुद्धा आपण हे 2 थेंब त्याला दरवर्षी पाजायचे असतात. आज आपण जवळपास पोलिओ मुक्त, आपला भारत देश जवळपास पोलिओ मुक्त झालेला आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना ही संघटना जिनेवा येथे, स्वित्झर्लंड या देशामध्ये जिनेवा येथे आहे. हिची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली आणि म्हणून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. या संघटनेचे 193 देश सदस्य आहेत. आपल्या भारत देशामध्ये याचं मुख्यालय हे दिल्ली येथे आहे. ही म्हणजे जागतिक आरोग्य संघटना ही आरोग्याशी संबंधित मार्गदर्शन करते. आता शेजारच्या चित्रामध्ये पाणी साठण्याची काही ठिकाणं तुम्हाला दिसत आहेत. पाण्याची टाकी पडली आहे, टायर पडले उघड्यावर, तसंच बादलीमध्ये पाणी भरलेलं आहे, ती अर्धवट झाकलेली आहे, कचऱ्यामध्ये काही वस्तू पडलेल्या आहेत आणि घरामध्ये फुलदाणी वगैरे यासारख्या वस्तूंमध्ये आपण पाणी साचलेलं दिसतं. आता असे पाणी साठण्याच्या ठिकाणांमध्ये डास अंडी घालतात, विविध प्रकारचे डास अंडी घालतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी अंडी घालतात व त्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून मग वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता, डासांपासून आपल्याला विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. सध्या स्थितीतील काही रोग
बरोबर. आपल्या शाळेमध्ये आपण स्वच्छ हात उपक्रम राबवतो, कारण का असेल बरं? स्वच्छ हात उपक्रम राबवण्याचं, आपण रस्त्याने येताना जाताना किंवा इतरत्र कुठेही आपला हाताचा संपर्क इतर वस्तूंशी होत असतो, आणि त्यावेळेस त्या वस्तूला वस्तूवर असलेले सूक्ष्मजीव किंवा रोगकारक जंतू हे आपल्या हातांना चिकटत असतात, आणि त्यामुळे काय होतं की आपल्या हातांवर हे रोगजंतू असतात. हे जर आपण स्वच्छ धुतले नाहीत तर अन्नामार्फत, म्हणजे आपण जे अन्नामार्फत, हे आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण स्वच्छ हात हा उपक्रम शाळेमध्ये राबवतो. जेवणापूर्वी, जेवणानंतर व इतरही वेळेस आपण ज्या ज्या वेळेस आपण कुठे आपला संपर्क आला त्या त्या वेळेस आपण साबण लावून स्वच्छ हात धुणे गरजेचे असते. त्यामुळे आपल्याला ही सवय लागावी यासाठी आपण शाळेमध्ये स्वच्छ हात हा उपक्रम राबवला जातो. पावसाळ्यात आपण पाणी उकळून प्यावे, कारण पावसाचं पाणी जमिनीवर पडल्यानंतर ते जमिनीवरून वाहत येताना त्याच्यामध्ये कचरा व इतर माती, कचरा व इतर घटक मिसळलेले असतात, आणि हे नदी, नाले, ओढे याच्यामार्फत जलसाठ्यांमध्ये जमा होतात, आणि हे जलसाठ्यातलं पाणी आपण, असं दूषित पाणी जर आपण प्यालो तर आपल्याला विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे पाणी स्वच्छ गाळून आणि उकळून पिलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला पावसाळ्यात होणारे जे रोग असतात हे होत नाही. वैयक्तिक स्वच्छता ही पाळणं ही आपली ही सर्वांनीच पाळली पाहिजे, कारण वैयक्तिक स्वच्छता आपण पाळली तर आपला आजूबाजूचा परिसर आपण रोज आंघोळ केली पाहिजे, रोज स्वच्छ हात धुतले पाहिजेत, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. कचरा हा कचरा कुंडीतच टाकला पाहिजे. ह्या सवयी जर आपल्याला लागल्या तर आपला परिसर स्वच्छ राहतो आणि त्यामुळे आपल्याला स्वतःलाही प्रसन्न वाटतं. बघा, चित्रामध्ये तुम्हाला काही ठिकाणी दाखवलेले आहेत, पाणी साठण्याचे ठिकाण आहेत, जे छपरावर टायर टाकलेले आहेत, आजूबाजूला खड्डे पडले आहेत आणि पाण्याचे काही साठे आहेत, जलाशय वगैरे. या ठिकाणी काय होतं तर डास जे असतात हे आपले अंडी घालतात, आणि विविध प्रकारचे डास अंडी घालतात आणि त्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात. त्यातलाच एडिस इजिप्ती हा जो डास आहे, ह्या डास चावल्यामुळे डेंग्यू हा आजार होतो. फ्लेवी व्हायरस DEN1-2 याच्यामुळे आपल्याला डेंग्यू हा रोग होत असतो. या विषाणूमुळे डेंग्यू हा रोग होतो. याची लक्षणं काय आहेत? बघा, बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला एडिस इजिप्ती हा डास दाखवलेला आहे, आणि हा डास शक्यतोवर सकाळी आणि संध्याकाळी चावतो. खाली डासांच्या विविध जाती दाखवलेल्या आहेत. याची लक्षणं काय आहेत? तर डेंग्यू आजार होतो त्यावेळेस त्याला अधिक तीव्र स्वरूपाचा ताप येतो, त्याचप्रमाणे तीव्र स्वरूपाचं डोकं दुखतं, उलट्या होतात, मळमळतं, आणि त्याचप्रमाणे डोळ्याच्या खोबणीमध्ये खूप दुखतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तातल्या रक्तबिंबिका ह्या, म्हणजेच प्लेटलेट, ह्या कमी होतात, आणि त्यामुळे काय होतं तर रक्तवाहिन्या, शरीरांतर्गत रक्तवाहिन्या ह्या फुटतात, आणि त्यामुळे रक्तस्राव सुरू होतो, आणि त्यामुळे व्यक्ती दगावण्याचा धोका निर्माण होतो. आता बघा, ॲनॅफिलिस नावाचा डासाची मादी चावल्यानंतर आपल्याला हिवताप हा आजार होतो. तर क्युलेस हा डास जर चावला तर त्याच्यामुळे हत्तीपाय हा रोग होतो. ॲनॅफिलिस आणि एडिस ह्या प्रजातीचे डास जे आहेत हे स्वच्छ पाण्यात अंडी घालतात, तर क्युलेस हा डास जो आहे हा प्रदूषित पाण्यात आणि गटारांमध्ये वास्तव्य करून असतो. आता स्वाईन फ्ल्यू हा संसर्गजन्य विकार असून याचा स्वाईन फ्लूच्या H1N1 या विषाणूमुळे याचा प्रादुर्भाव, म्हणजे डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तींना याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तसंच हा संसर्गजन्य असल्यामुळे ह्या रोग्याच्या शिंकण्यातून किंवा थुंकण्यातून हा आजार पसरतो. मेक्सिकोमध्ये 2009 साली ह्या रोगाची लागण झाली, आणि त्यानंतर म्हणजे लागण झाली. स्वाईन फ्लू इन्फ्लुएंजा H1N1 या विषाणूपासून होतो. हा रोग मुख्यतः डुकरांमध्ये आढळतो, आणि डुकरांसोबत राहणाऱ्या म्हणजे व्यक्तीला हा आजार होत असतो. स्वाईन फ्लूचे निदान हे करण्यासाठी त्याचे घशातील द्रव पदार्थाचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत पाठवायला लागतो.
दैट राष्ट्रीय विषाणु संस्था नैशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी NIV पुणे किंवा राष्ट्रीय संचारी रोग संस्था नैशनल इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD दिल्ली या संस्थेकडे पाठवून त्या नमुन्याची चाचणी केली जाते व रोगाचे निदान केले जाते. बघा या ठिकाणी शेजारच्या चित्रात पण दिसतंय डुकरांपासून हा विषाणू मानवा माणसापर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे हा आपल्याला स्वाईन फ्लू हा होत असतो. एड्स, एड्स हा जो रोग आहे हा ह्युमन एड्स ॲक्वायर्ड ह्युमन डिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजेच HIV ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस या व्हायरसपासून हा एड्स हा होत असतो. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस हा त्या व्यक्तीच्या शरीरात हा शक्यतोवर माकडान एका विशिष्ट प्रकारच्या आफ्रिकेतल्या माकडाला झाला माकडांपासून हा मानवामध्ये आलेला आहे आणि HIV झाल्यापासून ते एड्स होईपर्यंतचा कालावधी हा जो आहे हा 8 ते 10 वर्षांचा असतो. म्हणजे HIVची लागण झाल्यानंतर तो माणूस ज्याप्रमाणे आपल्याला डायबिटीस झाल्यानंतर माणूस सहजपणे व्यवस्थित चांगलं आयुष्य जगू शकतो व त्याचा इतरांनाही काही त्रास होत नाही त्याप्रमाणे HIV झालेल्या माणसाच्या संपर्कात राहिल्यामुळे आपल्यालाही काही त्रास होत नाही. HIV झाल्यानंतर 8 ते 10 वर्षांच्या कालावधीनंतर एड्स हा होतो. एड्स झाल्यानंतर मात्र त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यानंतर मात्र काय होतं की त्याला कुठलाही आजार म्हणजे सर्दी खोकला क्षय यासारखे आजार हे बळावतात आणि त्यानंतर ते आजार बरे होत नाही आणि त्यानंतर काही वर्षात म्हणजे एड्स झाल्यानंतर पुढच्या 4 ते 5 वर्षात तो माणूस मरतो. HIV बाधित व्यक्तीची शुश्रूषा केल्याने तो होत नाही कारण तो संसर्गजन्य रोग नाही. त्याच्या संपर्कात राहिल्यानंतर किंवा सहवासात राहिल्यानंतर सुद्धा तो होत नाही. म्हणून HIV झालेल्या व्यक्तीबरोबर आपले व्यवहार जे आहेत हे व्यवस्थित म्हणजे सर्वसामान्य असायला हवे. एलिसा ही चाचणी केल्यानंतर त्याचे निदान होते. या रोगाची मुख्य कारणं म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध हे प्रमुख कारण आहे. या रोगामुळे 1981 जवळपास 5 कोटी लोक बळी ठरले आहेत आणि ह्या रोगावर आज देखील उपचार सापडलेला नाही. तसंच आईकडनं बाळाला होण्याची शक्यता असते परंतु योग्य काळजी घेतली तर आणि सिजर केलं तर बाळाला होण्याची शक्यता फारच कमी होते. तसंच दूषित इंजेक्शन किंवा दूषित सुया दुसऱ्या व्यक्तीला टोचल्या गेल्या तर त्याच्यापासून होण्याची शक्यता असते. तसं दूषित रक्त दिलं गेलं तर त्यापासून सुद्धा होण्याची शक्यता असते. तर हे कारणं जे आहेत ह्याच्यापासून HIV होण्याची शक्यता असते. धन्यवाद.